पुण्याजवळील हिंजवडी परिसरातील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरीचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी केलेल्या उपाययोजनांचं स्वागत करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पोलिसांसोबत सेल्फी काढलाय. सुळे यांच्या बारामती मतदारसंघात हिंजवडी ग्रामपंचायतीचा समावेश होतो. मात्र हिंजवडी परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी रस्त्यावर पडलेले खड्डे कारणीभूत असून वारंवार सांगूनही प्रशासनाकडनं ते बुजवले जात नसल्याने यापुढे आता या इथल्या खड्ड्यांसोबत ही सेल्फी काढून तो सेल्फी मुख्यमंत्र्यांना पाठवण्याचं आवाहन करून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत हिंजवडीतील सर्वाधिक खड्डे पडलेल्या आणि रहदारीसाठी मुख्य असलेल्या शिवाजी चौकात सेल्फी विथ खड्ड्यासाठीच फोटोशूटही उरकून घेतलं. सेल्फी विथ खड्ड्याशिवाय दुसरा काही मार्गच नाही. प्रशासनाला खूप पत्र लिहून बघितली आम्ही. आता मी माननीय मुख्यमंत्र्यांना रोज एक फोटो राज्यातला टॅग करते आणि माझा मी स्वतः एक RTI केलेलं आहे की मागच्या वर्षी मी सेल्फी विथ पॉटहोल्स केलं, या वर्षी केलं. तर सरकारचं म्हणणं आहे त्यांनी हजारो कोटी रुपये ह्या रस्त्यांच्या रिपेअरवर टाकले, तर मग ते पैसे गेले कुठे? खड्डे आहे तिथेच आहेत. त्याच्यामुळे प्रशासनाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. दरम्यान काल पुकारण्यात आलेला भारत बंद महत्वपूर्ण असल्याचं सांगत भाजप विरोधी देश पातळीवर महाआघाडी स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी अग्रेसर असल्याचंही सुळे यांनी सांगितलंय. तर संविधान बदलण्याची भाषा करणारे भाजप नेत्यांचा निषेध करत त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. संविधान बदलण्याची भाषा केंद्र सरकारमधले ज्येष्ठ मंत्री बोलतायत, त्याचा मी जाहीर निषेध करते. ह्या देशाचं संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले, ते बदलायचा अधिकार कुणालाही नाही आणि ते बदलायची हिंमती कोणी करू नये. आणि त्याचा बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याचा शांततेच्या मार्गाने विरोध आम्ही सगळे नागरिक म्हणून करू. हे भाजप सरकारमधले काही मंत्री अशी उलटी सुलटी जी विधानं करतात त्याचा आपण सगळ्यांनी जाहीर निषेध केला पाहिजे.